आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड EEL या नागपूर येथील खासगी कंपनीतर्फे निर्मित मल्टीमोड हँड ग्रेनेडचं हस्तांतरण आज भारतीय लष्कराला करण्यात आलं. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लष्कर प्रमुख MN नरवणे, DRDOचे अध्यक्ष डॉ G. सतीश रेड्डी उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना राजनाथ सिंग यांनी हे हस्तांतरण सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमधील वाढत्या सहकार्याचं आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वावलंबनाच्या दिशेनं मोठं पाऊल असल्याचं मत व्यक्त केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या कथित वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी रायगड जिल्ह्यातल्या महाड पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. राणे जनआशीर्वाद यात्रेसाठी काल रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले होते. या यात्रेदरम्यान काल राणे यांनी महाड इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरल्याच्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध नाशिक आणि रायगड जिल्ह्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. संघर्षग्रस्त अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणण्याची सरकारची मोहीम सुरूच असून आतापर्यंत काबूल इथून एकूण 626 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज सकाळी दिल्ली विमानतळावर काबूल इथून आणलेल्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथाच्या पावन प्रतीचा स्वीकार केला. यावेळी ते म्हणाले की हा एक आठवणीत राहणारा भावूक अनुभव आहे. पुण्यातली जिनोवा बायोफार्मास्युटिकल्स ही कंपनी विकसित असलेल्या COVID-19 प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी भारतीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. या लसीच्या निर्मितीसाठी mRNA तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानावर आधारलेली ही भारतीय बनावटीची पहिलीच लस असणार आहे. HGCO19 असं या लसीचं नाव असेल. कोरोना काळात बंद करण्यात आलेली बल्लारशाह मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी. बंगाली बांधवांकरता हावडासाठी चंद्रपूर इथून थेट रेल्वे उपलब्ध नसल्यानं चेन्नई बिलासपूर तसंच वैनगंगा एक्सप्रेस या गाड्यांचा विस्तार करून हावडापर्यंत चालवण्यात यावं. या प्रमुख मागण्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अन्य महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या पूर्ववत सुरू कराव्यात. याकरता पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत रेल्वेविषयक मागण्यांचं निवेदन दिलं. मराठी अभ्यास परिषदेकडून दरवर्षी मराठीतल्या उत्कृष्ट भाषाविषयक लेखनाला विख्यात भाषा वैज्ञानिक प्राध्यापक ना गो कालेलकर यांच्या नावे पुरस्कार देण्यात येतो. 2019 या वर्षासाठी हा पुरस्कार मराठी अभ्यास केंद्र या भाषाविषयक संस्थेचे कार्यकर्ते तुषार पवार यांच्या भाषा परिक्रमा या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तुषार पवार हे आकाशवाणी मुंबईतही वृत्त निवेदक म्हणून कार्यरत आहे. टोकियो पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आज सुरू होत आहेत. या स्पर्धेची प्रमुख संकल्पना आम्हाला पंख आहेत अशी आहे. या स्पर्धेत भारताचे 54 खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन अशा विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत. यंदा प्रथमच पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू इतक्या मोठ्या संख्येनं भाग घेत आहेत. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या 020-261-7394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.